विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील 18 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून पूर्ण तयारी झाली आहे. त्याचसोबत सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सुद्धा सज्ज आहेत. विदर्भातील दुसऱ्या टप्प्यातलं हे मतदान आहे आणि महाराष्ट्रातलं सुद्धा दुसऱ्या टप्प्यातलं, देशातलं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 18 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झालेली आहे. महायुतीचे प्रतापराव जाधव विरुद्ध महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध अपक्ष रविकांत तुपकर अशी लढत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आहे. आणि मतदार देखील आता सज्ज आहेत. उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळच्या वेळेतच मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा अंदाज आहे. न्यूज 18 लोकमतकडून सुद्धा आम्ही जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क घराबाहेर पडून बजावावा असं आवाहन करतोय. कारण हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्यामध्ये मतदारांनी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात सहभागी होणं गरजेचं आहे. कारण 5 वर्षातून एकदा ही संधी मिळते आपल्या मनासारखा उमेदवार निवडण्याची. तर बुलढाण्यामध्ये लोकसभा मतदारसंघाच्या या आजच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती ही तयारी पूर्ण झाली आहे आणि आता काही वेळातच मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. तर याच सगळ्या प्रक्रियेचा आणि या तयारीचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे. आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात बुलढाण्यात. राहुल, विदर्भामधील दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या मतदानाला आज सकाळी 7:30 दरम्यान सुरुवात होणार आहे. त्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे निवडणूक विभागाकडून त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा यासाठी कडेकोट असा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण जर का बघितलं तर संपूर्ण आकडेवारी या ठिकाणी आपण बघितली तर 18 लाख मतदार जे आहेत ते या ठिकाणी आपला निवडणुकीचा मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोग विभागाकडून संपूर्णपणे या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि 7:30 दरम्यान निवडणुकीला सुरुवात होणार आहे. ठिकठिकाणी या ठिकाणी बूथची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि निवडणूक विभागाच्या माध्यमातून जे काही प्रक्रिया असते मतदानाची ती या ठिकाणी आता पूर्ण झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. बिलकुल राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर एकूणच तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. दुसऱ्या टप्प्यातलं हे मतदान आहे राज्यातलं देखील. आणि यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे आणि या मतदारसंघामध्ये नेमक्या लढती कशा होत आहेत, कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात महासंग्राम. शुक्रवारी 8 मतदारसंघात मतदान. अमरावती, अकोला आणि नांदेडमध्ये सामना. दिग्गज उमेदवारांचं भवितव्य ठरणार. देशाच्या लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे, ज्यात विदर्भातील 5 आणि मराठवाड्यातील 3 मतदारसंघांचा समावेश आहे. या 8ही मतदारसंघात अनेक लक्षवेधी लढती होत आहेत. अमरावती मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि प्रहारचे दिनेश भू यांच्यात तिरंगी लढत होते. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे. बुलढाण्यात शिवसेनेचे प्रतापराव जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यामध्ये सामना होतोय. वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे यांच्यात लढत होते.
यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेच्या राजश्री पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देशमुख एकमेकांसमोर आहेत. नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकर, काँग्रेसचे वसंत चव्हाण आणि वंचितच्या अविनाश भोईकर यांच्यामध्ये लढत होते. परभणीत महायुतीतून लढणारे रासपचे महादेव जानकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव आमने सामने आहेत. हिंगोलीतून शिवसेनेचे बाबूराव कदम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर आणि वंचितचे डॉक्टर पी डी चव्हाण यांच्यामध्ये सामना होतोय. सकाळपासूनच मतदानाला सुरुवात होणार असल्यानं सर्व आठही मतदारसंघात तयारी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक उद्या होत आहे आणि त्यासाठी यवतमाळच्या पॉलिटेक्निक कॉलेजमधून पोलिंग बूथ जे कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी रवाना होताना आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीतच मतदान सुरळीतपणे पार पडावं यासाठी 3300 पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेला आहे. तसेच ही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी 11,140 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील वाढलेल्या उन्हाच्या तडाख्याचा फटका मतदानाला बसू नये म्हणून प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते. प्रत्येक मतदान केंद्रावर 307 आरोग्य सेविका, 307 शिपाई यांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही मतदारांना सहायता करण्यासाठी मतदार सहायता कक्षाची स्थापना केलेली आहे. त्याशिवाय अकोला येथील उन्हाचा तडाखा पाहता प्रत्येक मतदारांना सावलीची व्यवस्था, प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी पिण्याची व्यवस्था या सर्व सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिकडे बुलढाण्यात पोलीस प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसून आलं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकांना मतदान करायला प्रोत्साहित करण्यासाठी पोलीस विभागाने एक कार्यक्रम आखला होता, त्याच्यामध्ये गो वोट आणि चला मतदान या संकल्पना आम्ही मांडल्या आणि आमची अपेक्षा आहे की जनतेने याला प्रतिसाद द्यावा, निर्भयपणे बाहेर येऊन मतदान करावं. पोलीस प्रशासन सुसज्ज आहे, बंदोबस्त योग्य प्रकारे आम्ही लावत आहोत. एकंदरीतच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तारीख पूर्ण झाली आहे, त्यामुळे आता विदर्भातील 5 आणि मराठवाड्यातील 3 मतदारसंघातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं बाहेर पडून मतदान करण्याची गरज आहे. शुक्रवारच्या निवडणुकीत मतदार नेमकं कुणाला कौल देतात, कोणत्या उमेदवारांचं भवितव्य उजळतं आणि कुणाला फटका बसतो हे प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. तर अमरावतीच्या लक्ष्मीनारायण नगर इथल्या श्रीराम प्रायमरी शाळेमध्ये अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे मतदान करतील. आज श्रीराम प्रायमरी शाळेत आज सकाळी 6 मॉक पोल घेऊन कर्मचाऱ्यांनी ईव्हीएमची तपासणी केली आणि सगळ्या मशीन्स व्यवस्थित आहेत याची खात्री करण्यात आली आहे अमरावतीमध्ये. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 7 मतदानाला सुरुवात होईल, मात्र त्याआधी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन काम करतंय की नाही यासाठी मॉक पोल करण्यात आलाय. या मतदारसंघात 17 उमेदवार रिंगणात आहेत, त्यांचे 2 मतदान केलं जातं आणि त्यांनाच पडतंय की नाही, म्हणजे हे मत त्यांनाच दिलं जातंय की नाही हे सध्या तपासलं जातंय. सोबतच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व्यवस्थित काम करतंय की नाही याची देखील तपासणी करण्यात आली यवतमाळ वाशिम मध्ये. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज या ठिकाणी मतदान होत आहे, परंतु मतदानापूर्वी मॉकपोल केल्या जाते, जे इलेक्ट्रॉनिक्स मशीन जी आहे ती व्यवस्थित काम करते की नाही हे तपासण्यासाठी. तर सुरुवातीला आपण बघूया की कशा पद्धतीने या ठिकाणी मॉकपोलचं काम सुरू आहे आणि नेमकं मॉकपोल म्हणजे काय हे समजून घेऊया आपण त्यांच्याकडनं. मॅडम, मला एक सांगा की मॉकपोल म्हणजे नेमकं काय आणि कशासाठी केलं जातं? साधारणपणे अभिरूप मतदानाची अभिरूप मतदान याला म्हणतात. हे याच्यासाठी केलं जातं की ज्या उमेदवाराला मतदान केलं जाईल ते मतदान त्याच उमेदवाराला जात आहे की नाही बरोबर, त्यासाठी म्हणून हे मतदान मॉकपोल केलं जातं. यामध्ये साधारणपणे मॉकपोलमध्ये 50 मते दिली जातात आणि हे इलेक्शन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया किंवा मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी
पण 90 मिनिटं आधी केलं जातं. मॉकपोल ही जी प्रक्रिया आहे ही मतदानाच्या जवळपास 1.5 तास आधी या ठिकाणी केलं करण्यात येत आहे. भास्कर मेरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ.